निर्माण केले जाते महाराष्ट्रामध्ये, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गेले 15 दिवस आहे। त्यातला कालचा एक प्रकार जर आपण बघितला असाल तर सॅफ्रॉन नावाच्या कंपनीच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांच्या मार्फत आपला देखील आणि जनतेचा देखील संभ्रम करण्याचा निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात। आणि हा प्रयत्न काय आहे तर आपल्याच माध्यमातून 1.5-2 महिन्यापूर्वी ज्या काही प्रसिद्ध झालेल्या बातम्या होत्या की आपल्याच माध्यमातून आपण महाराष्ट्राला देशाला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या खोडण्याचं काम आणि ती कंपनी गेली हे जनतेला आणि युवा पिढीला दाखवून त्याचं खापर आमच्यावर फोडण्याचं काम काही लोक करतात। काही मंडळी तर वेगवेगळ्या बातम्या घेऊन बसतात, काही मंडळी ट्वीट घेऊन बसतात, काही स्वतः केलेली ट्वीट घेऊन बसतात। परंतु मला आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे, आपल्याकडे कागद पण द्यायचा आहे की वेदांता फॉस्कॉन असेल, एअरबस असेल, सॅफ्रॉन असेल, सिनार्मस असेल, ह्याची खरी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत। या श्वेतपत्रिकेमध्ये नक्की महाराष्ट्र शासनाने, उद्योग विभागाने, MIDC ने, फॉरेनच्या कंपनींबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल, दाऊद सारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील आणि या बैठका झाल्यानंतर याचं नक्की रेकॉर्ड MIDC कडे आणि उद्योग विभागाकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतनं अख्ख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत। कालच्याच एका बातमीवर किंवा कालच्याच एका संभ्रम निर्माण करणाऱ्या बातमीवर जर मला बोलायचं असेल तर आमच्या महामंडळानं काल एक खुलासा केलेला आहे। या खुलासामध्ये स्पष्ट असं म्हटलंय की 5 जुलै 2022 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्याशी भेट घेतल्यानंतर सॅफ्रॉन कंपनीच्या CEO श्री ऑलिव्हियर अँड्रीज यांनी दिल्लीवरून सदर कंपनी ही हैदराबादला स्थापन करण्याचे जाहीर केले होते। या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जागेची मागणी किंवा इतर पाठपुरावा करण्यात आलेला नव्हता, तो प्रकल्प महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी गेला असे म्हणणे संयुक्तिक नाही, हे महामंडळाचं कालचं उत्तर आहे। आता याच्यामध्ये काही लोकांना जर शंका असेल की आम्ही मॅन्युप्युलेट केलेला आहे तर त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये जावं, माहितीच्या अधिकारामधनं माहिती काढून जनतेसमोर ठेवावी, तर हे कोण काय करत नाही। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती वेदांताचा विषय जो आहे तो अजूनही चालवला जातोय। तर ह्या सगळ्या खोट्या बातम्या पसरवण्यामागचं कारण माझे 3 प्रश्न आहेत, जे 3 प्रश्न वारंवार मी पूर्वीच्या लोकांना विचारलेले होते। त्याच्यातला पहिला प्रश्न वेदांताच्या बाबतीमध्ये जो माझ्याकडे आता कागद आहे, 5 जानेवारी 2022 अर्ज सादर केल्यानंतर आपण हाय पॉवर कमिटीची मीटिंग का घेतली नाही। ती हाय पॉवर कमिटीची मीटिंग 15 जुलैला शिंदेसाहेब आणि फडणवीससाहेब सरकारमध्ये आल्यानंतर का घ्यावी लागली याचं उत्तर काय अजून जनतेला मिळालेलं नाही आणि मला देखील मिळालेलं नाही। दुसरा प्रश्न की परवाची एक मी पत्रकार परिषद बघितली आणि त्याच्यामध्ये माझ्या तोंडी असं घालण्यात आलं की मी पूर्वी आणलेले प्रकल्प हे आम्ही आणलेत असं सांगण्याचा प्रयत्न करतोय। माझ्या अनेक पत्रकार परिषद आपण बघा, मी असं कुठेही वक्तव्य केलेलं नाही, उलट मी असं सांगितलं की गाजावाजा करत जे MOU झाले त्याची अंमलबजावणी का झाली नाही, गाजावाजा करत ज्याची पब्लिसिटी करण्यात आली की एवढे MOU झाले तेवढे MOU झाले, त्या MOU ची अंमलबजावणी करणारी लागणारी जी कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग आहे ती 14 महिने का होऊ शकली नाही हा माझा दुसरा प्रश्न होता, त्याचं देखील उत्तर आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मला देखील मिळालेलं नाही। बरं, या बाबतीत देखील मला आवाहन करायचं आहे
की माझ्यावर कोणी विश्वास ठेवू नये, माहितीच्या अधिकारामध्ये जाऊन याचे देखील कागदपत्र घ्यावेत की ही मीटिंग किती महिन्यानं झालेली आहे. आता या मीटिंगमध्ये जे काय आम्ही केलं, म्हणजे सिंधारमसचा जो उल्लेख केला जातो, सिंधारमस हा प्रकल्प धेरंड्या गावामध्ये होतोय. जी जी काही लोकप्रतिनिधी म्हणून नावं घेतली होती त्या लोकप्रतिनिधींचा हा मतदारसंघ नाही. कालच त्या ठिकाणी मी जाऊन आलो रायगडला. हा मतदारसंघ आमदार महेंद्र दळवी यांचा आहे. तिथल्या कुळांचा विषय असल्यामुळं काही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं प्रलंबित होतं, त्यासाठी आम्ही बैठका घेतल्या. इंडोनेशिया बेस असलेली ही कंपनी आहे जी 20,000 कोटी रुपये रायगडला इन्व्हेस्ट करणार होती, महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करणार होती. त्या सगळ्यांनी आमच्या सगळ्यांची भेट घेतली आणि त्यांनी व्यथा मांडली की कॅबिनेट सब कमिटी न झाल्यामुळं आम्ही हा प्रकल्प परत नेण्याचा विचार करत आहोत. मग त्याच्या पुढे जाऊन त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही हा प्रकल्प परत का नेताय, तर त्यांनी सांगितलं की कॅबिनेट सब कमिटीमध्ये आमचे 3 विषय आहेत. त्यातला पहिला विषय 20 वर्षाचा इन्सेंटिव्ह प्लॅन जो आहे तो 40 वर्षाचा करावा. 60% आम्हाला इन्सेंटिव्ह परत मिळणार आहे तो आम्हाला 100% करावा. आणि जागेचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही कंपनी बाबतची कार्यवाही करू शकत नाही. 14 महिने न झालेली कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये होते. याचा अर्थ प्रकल्प आला पाहिजे, प्रकल्प ह्या ठिकाणी वाढला पाहिजे आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे. हे धोरण नक्की कोणाचं आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं. परंतु आजपर्यंत कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग 14 महिने का झाली नाही याचं उत्तर तुम्हाला आणि आम्हाला मिळालेलं नाही. तिसरा प्रश्न मी विचारलेला होता की एअरबसच्या बाबतीमध्ये मी असं म्हटलेलं होतं, आजही त्या विषयावर मी ठाम आहे की एअरबसच्या बाबतीमध्ये साधं एक वाक्य लिहून जरी डिफेन्सला लिहिलेलं असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटला लिहिलेलं असेल, किंवा ज्याचा उल्लेख काल देवेंद्रजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केला की एअरबसचा हा प्रकल्प येण्यासाठी त्यांनी नाव देखील त्या ठिकाणी कोट केलं नाही, पण काही लोकांना देवेंद्रजी भेटले होते, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. मग हे भेटलेले असताना तत्कालीन सरकारनं किती पत्र पाठवली डिफेन्सला, किती पत्र पाठवली टाटा समूहाला, किती पत्र पाठवली सेंट्रल गव्हर्नमेंटला, किती पत्र पाठवली पंतप्रधान महोदयांना, तर त्याचं रेकॉर्ड माझ्या विभागामध्ये नाही. हे देखील काही लोकांनी माहितीच्या अधिकारात जाऊन माहिती मिळवली तरी समोर येणार आहे. आणि चौथा कालचा विषय, कुठच्या तरी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यानं सॅफरन गेली म्हणून सांगायचं आणि त्याच्यावर काही लोकांनी गळा काढायचा, ही सिस्टीम आता महाराष्ट्राला माहिती होत चाललेली आहे. म्हणून कालचं उदाहरण तर सगळ्यात भयानक आहे की ज्या बाबतीतली पब्लिसिटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं प्रसारमाध्यमातनं 5 जुलै 2022 झाली, आपणच सगळ्यांनी सांगितलं की हा प्रकल्प राजनाथ सिंगांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन त्यांच्या सीओंच्या मार्फत हा हैदराबादला गेला आहे, त्याच्यावरच शंका उपस्थित करण्यात आली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही कागदपत्रांच्या गोष्टी आणि ज्या काही गोष्टी दाखवल्या जात आहेत त्या ऑथेंटिक गोष्टी या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्या पाहिजेत. आणि आज उद्योगमंत्री म्हणून मला अजून एक विनंती करायची आहे, जे आमच्यावर टीका करतायत त्यांना किंवा जे संभ्रम निर्माण करतायत त्यांना, की परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये माजी उद्योगमंत्री यांनी असं सांगितलं की बारसूची रिफायनरी जी आहे ही आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजींनी पत्र दिलेलं होतं, त्याच्यामुळे तो जर प्रकल्प झाला तर त्याचं श्रेय हे आम्हालाच आहे. ठीक आहे, कोकणातल्या जनतेला हे तर कळलं की कालपर्यंत रिफायनरी आम्ही आणली नाही म्हणून सांगणारे, रिफायनरीसाठी पत्र आम्हीच दिलं होतं आणि आम्हालाच रिफायनरी करायची आहे हे काल तर आपल्या माध्यमातून त्यांनी कबूल केलेलं आहे. मला त्याच्यावर एकच प्रश्न फक्त विचारायचा आहे की ज्यावेळी 3 लाख कोटीच्या रिफायनरीला आपण विरोध केला त्यावेळी बेरोजगारीबद्दलचं आपलं मत काय होतं, स्थानिकांबद्दलचं आपलं मत काय होतं, उद्योजकांबद्दलचं आपलं मत काय होतं? बरं, हे ठीक आहे, हे 2 वर्षापूर्वीचा कालावधी त्याच्यामध्ये गेला असेल, पण आज ज्यावेळी आपण उद्योगधंद्यांच्या बाबतीत युवा पिढीच्या बाजूनं गळा काढतोय त्यावेळी आज देखील रिफायनरीच्या बाबतीतलं तुमचं मत काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर देखील मी आजच देऊन ठेवतो. त्याचं उत्तर असं असणार आहे, तिथल्या जनतेनं जर मागितला तर रिफायनरी द्या, तिथल्या जनतेने तर नाकारला तर आम्ही जनतेबरोबर आहोत.